Ya, Raju, selamat dulu, Pak. Selamat dulu, Pak. हो मी चाललो एक मिनिट चालू करून चल अमित राहुल तामगाडे यांच्याकडून इलेक्शन फंड मिळालं त्याच्याबद्दल आभार मित्रो या इलेक्शनचा असणारा महत्व आपल्याला असताना अण्णाराव पाटील यांनी समजवून दिले आपण सत्तेवरती कोणाला बसवतो हे सुद्धा आपण विचारलं पाहिजे काँग्रेस काय बीजेपी काय आयराम गायरामाची पार्टी आपल्याला दिसते हा आयाराम गायारामाचा असणारा जो पक्ष आहे तो पक्ष सिद्धांतात चाललेला नाही किंवा तो इथल्या असणाऱ्या लोकांच्या कल्याणासाठी चाललेला नाही जो धर्मांध आहे धर्मवादी आहे हा अचानकपणे सेक्युलर होतो निधर्मी होतो या उमेदवाराला महाराष्ट्राला आव्हान आहे कुठल्या डॉक्टरने औषध दिलं तेवढं सांग म्हणजे उरलेल्या सगळ्या निधर्मी धर्मवाद्यांना हे निधर्म्याचं औषध देतो आणि तेही मोकळा होतो म्हणजे हा जो अचानक बदल आहे हा विचारांचा बदल नाही तर हा अचानक बदल इथल्या सत्तेचा बदल आहे हे आपण लक्षात घ्या काही झाली तरी सत्ता ही माझ्याकडे राहिली पाहिजे मी ज्या सत्तेचा मालक आहे आपण आता या सगळ्या मालकाला सांगितलं पाहिजे की तुझी आता सालगड्याची वेळ आलेली आहे एवढं लक्षात घ्या प्रत्यक्षात सालगडी नाही तर सामान्य रीतीने जगण्याची व्यवस्था केली पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे नाही तर पुन्हा म्हणजे इथला असणारा आमच्या समाजाला सालगिरी म्हणून संबोधण्यात आलं मोदी म्हणतात मला पुन्हा निवडून द्या अरे बाबा तुला का निवडून द्या हे तर सांग काँग्रेस नालायक आहे हे आम्हाला माहिती म्हणतं तुला बसवलं पण तू लायकपणा काय केला हे तर सांग ना मला 5 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज असणारा हा माणूस म्हणतोय की हा नालायक आहे हा नालायक आहे हा नालायक आहे हा नालायक आहे अरे मी म्हणतो अख्खं जग नालायक आहे तू नालायक नाही एवढं तरी सिद्ध करून दाखव आम्हाला प्रश्न हा आहे की डोकं असेल तर सत्ता चालेल